बेबी कधी आलीस? अरे कधीची आली मी? उठवायचं ना मला. झोपलेलं लेकरू माझं इतकं गोड दिसत होत म्हणून नाही उठवलं बघ. ठीक आहे, लहान आहे का? मी आता मोठाच झालास, गुडघ्याला वाशिंग बांधणार आहेत आज. रणजी मला एक सांग, इतका फटकन निर्णय घेऊन कसा मोकळा झालास रे? म्हणजे का घेतलास तिच्या बरोबर लग्न करण्याचा निर्णय? तुझ्यामुळे. अगो बाई, माझ्यामुळे? मी कधी म्हणलं तिच्याशी लग्न कर? तू सर बोलली ना, डोळे बंद कर मग चेहरा डोळ्यासमोर येईल. मग केले डोळे बंद आणि तिचा चेहरा आला. अरे पण मी म्हटलं होत तू जिच्यावर प्रेम करतोस तिचा चेहरा. तुझं प्रेम आहे तिच्यावर? बेबी मावशी तुला खरं सांगू का, प्रेम असणं म्हणजे काय असतं हे मलाही माहित नाही. माझं तरी कुठे स्वरांगावर प्रेम होत? मला फक्त इतकंच माहिती होतं की हिच्यासोबत मला संसार करायचा. एक जोडीदार म्हणून मला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या सगळ्या गोष्टी तिच्यात होत्या, म्हणून तर लग्नाला उभारलो ना. आणि अगं मी स्वरांगीला तरी कुठे ओळखायचो, तिच्यापेक्षा जास्त मी संजूला ओळखायचो. आणि संजूच्या छोट्याशा ओळखीमुळे ना आयुष्य छान वाटायला लागलं. हो म्हणजे तुला माहिती आहे ना मी खूप बर्डन घेऊन जगतो, हे एसीपीचं, हे डाले पाटलांचं, हे जगासमोर एक गुड पर्सन म्हणून राहायचं असतं, हे सगळं ओझं गळून पडतं का तिच्यासोबत राहताना? हिरो सारखं बोलतो रे तू. हा लिट्टो एकदम हिरो सारखा उगाच फौजदारीत गेलास, हिरोच व्हायचा होतास. रणजीत तू एवढा रुबाबदार हँडसम फौजदार, तुला कितीतरी मुली सांगून आल्या असत्या छान छान. या संजीवनीत त्या शेमड्या पोरीत काय बघितलं रे? कशी आहे ती? नक्की चकती. देवी मावशी तुम्ही तुमच्या होणाऱ्या सुनेबद्दल बोलताय? हो मग मी सासूच आहे ना तिची, मग तिला सासूरवास भोगावच लागणार. हो सासूरवास तर आहेच, म्हणजे मी करणारच सासूरवास तिला. तू हसू नकोस हा रणजित, मी खरंच सांगते मी छळ करीन तिचा. सासूरवास करणार? हो खरंच. हो पण तू काल कुठची घेऊन नको, मी चटके देईन तिला. तुम्ही हसू नका रणजित. मग काय करणार मी? बघा मी कशी खास्त सासू बनते, खरंच सांगते मी तुम्हाला. खरंच रणजित तुम्ही हसण्यावरी नेऊ नका हे सगळं, हसू नका बघू तुम्ही. मुने अगं जे असं कसं इतक्या लवकर सगळं? अगं त्याला हळद बी लागली. म्हणजे आज तुझं लग्न होणार, तू मला सोडून जाणार? नाही मी तुला कुठे पण जाऊन नाही द्यायची. माझ्या बाईक वर कोण बसणार ग मग? पसारा केलं की मग मला नाव कोण ठेवणार? तुझ्या मोनीला काय बी कळत नाही, पेडा डोसक्याचे कोण म्हणणार? सज्जन नाही जायच तू कुठे? आणि आपल्या बिझनेसच काय?
अगं मोनी आधीच एवढं रामायण झालंय, हळू बोल की जरा. इथं माझ्या काळजीच तुकडं तुकडं झालंय, काय काय हळूबळ हळूबळ म्हणतेस? कुठं पण जायचं मला सोडून. तिचं घर किती मोठ आहे, भरपूर खुली आहेत ना. एखाद्या खोलीमध्ये मी राहीन, मला तुझ्या संग घेऊन जा, मला नको सोडून जा. संजय संजय मला नाही करणार ग तुझ्याशिवाय, मी नाही जाऊन देणार तुला. चला आवरा आवरा आवरा. मोनी काय मोनी काय मोनी, तुझं बेस्ट फ्रेंडचं लगीन म्हणून इमोशनल झाले होय तू आणि गप्पा काय मारत बसली याच्या बरोबर? लगीन घरे चला चला चला, काम करा काम करा. आणि कुणीतरी म्हणलंच ना जुने जाऊ दे मरणा लागूनी. म्हणजे? अरे म्हणजे नव्याचा सन्मान करा 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 करा, काम करा. चला प्लेन इंडियन चला काम करा बळा. संजीव तुझा संजीव बघता बघता किती मोठी झालीस ग तू, पोरी कशा वाढतात कळत बी नाही ग. एवढी डाका एवढी होतीस तू, माझ्या हाताने केलंय सगळं तुझं, माझ्या पोटाला धरून अंगणवाडीत बशिवलं, डॅडी डॅडी म्हणून किती रडायचीस तू. आणि आज हळद लागली तुला, नवरी होणार माझी पोरी. सांच्याला जाणार चिमणी सारखी भुरकन उडून दुसरीकडे, डॅडीला रडवून डॅडीच पाटल पहिले सेफ्टी होणार. तुला काय पाहिजे ते बाग तुझी डॅडीकडनं? डॅडी तुझा डॅडी काय देऊ शकणार ग तुला? जे काही होत ते लग्नातच खर्च झाले. नाही पण मी तुझं लगीन थाटत करणार. अरे माझी लाडकी पोरीस तू, मला माहिती तू काय मागणार नाही तुझ्या डॅडीकडनं. या डॅडीने स्पेशल गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी. काय बघ की उघडून तुझ्या जन्माचं दाखल बघ की तुझी बर्थडेची काय तारीख येते. 18 सप्टेंबर 2002 ही जन्मतारखी सरायची काय बघ बघ काय लिहिलंय. 18 सप्टेंबर 2001 ध्यानात ठेवायचं. आजपासून 18 सप्टेंबर 2001 ही तुझी जन्मतारीख. September 2000 पाच वेळा म्हण आणखी. September 2001
18 सप्टेंबर 2001 18 सप्टेंबर 2001 हा तीन वेळा झालं, अजून दोन वेळा 18 सप्टेंबर 2001 बरोबर, एकदा एकदा अजून 18 सप्टेंबर 2001 माझी कोणाची गप्पा रे ती जाऊ द्या जाऊ द्या संजय अगं लग्नाच्या दिवशी तुझ्या डॅडीनं तुला जन्मतारीख नवीन जन्मतारीख गिफ्ट केली होणारी संजीवनी रणजितराव ठाले पाटील जन्म 18 सप्टेंबर 2001 माझी वय वर्ष 18 पूर्ण संज्ञा झाली मोठी झाली माझी चिमणी जाणार भोरकर म्हणून Thank you.